अमेठीनंतर राहुल गांधी वायनाडमधूनही बाहेर पडणार. नांदेडच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या प्रचाराचा धडाका. लातूर, पुणे, सोलापूर, सातारा आणि माढ्यामध्ये मोदी सभा घेणार. भुजबळांनी माघार घेऊनही महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम. नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला कोणती जागा द्यायची यावर अजूनही तोडगा नाही. नारायण राणेंसाठी मनसे मैदानात. राणे आमचे घरचे उमेदवार, त्यांना निवडून आणणारच. अविनाश जाधव यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या जन्मा अगोदर स्थापन झालेल्या संस्थांचं श्रेय सुद्धा पवारांचे लोक त्यांनाच देतात. बारामतीच्या सभेमध्ये अजित पवारांचा हल्लाबोल. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करणार आणि मी दिल्लीत जाणार. देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं आश्वासन. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा दावा. जो कारकूनही होऊ शकत नाही त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का करतील? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर नितेश राणेंचं प्रत्युत्तर. विशाल पाटील यांचा डीएनए वसंतदादा पाटलांचा आहे. त्यांचा आणि माझा उत्तम संवाद. संजय राऊत यांचं वक्तव्य. पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील. राऊतांचे संकेत. मिलिंद देवरांचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेस शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही. देवरांचा निशाणा. शरद पवारांचा विखे पाटलांबाबत मोठा दावा. निलेश लंकेंना उमेदवारी न देण्याची विखेंची पवारांना कथित विनंती. विखेंनी दावा फेटाळला. छत्रपती घराण्यावर वीरेंद्र मंडलिक यांची बोचरी टीका. शाहू महाराजांच्या नावानं एकही उद्योग सुरू केला नाही. मंडलिकांचं टीकास्त्र. तर महाराजांचे खरे वारसदार समरजित घाटगेच असल्याचं मोठं वक्तव्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.